दोस्तानो नमस्ते. आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर असं सुविचार घेऊन आलोय. आपल्याला ते आवडतील. पद प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसं तुमची वाणी विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी राहतील. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. आयुष्यात ताकदीची गरज त्यांनाच लागते ज्यांना काही वाईट करायचे असते, नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेम पुरेसे असते. कारण प्रेमाने जग जिंकता येते. अडचणीच्या काळात सल्ला मागितला तर नुसता सल्ला देऊ नका, साथ द्या. कारण सल्ला चुकीचा असू शकतो, साथ नाही. एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठावर थोडस हसू आणि डोळ्यात थोडं पाणी नक्की आलं पाहिजे. उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा, पर्याय आपणच निवडायचा असतो. स्वार्थ मोह हा वाईट असतो. ज्या क्षणी मोहान मन ग्रासत त्या क्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागतो. त्यामुळे प्रामाणिक राहा. आयुष्यात अपमान अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे, कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान, त्यातून जागे होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं, तर महत्वाचं असतं ते सुंदरने तितकंच निरागस मन आणि त्यावर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसू शकत नाही. माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो तितक्या सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगायला खरंच किती मज्जा आली असती. कारण माणसाच्या निम्म्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळेच वाढतात. पक्षी जिवंत आहे तोपर्यंत मुंग्या खातो, जेव्हा पक्षी मृत असतो तेव्हा मुंग्या पक्ष्यांना खातात. वेळ आणि परिस्थिती कोणत्याही वेळी बदलू शकते. जीवनात कोणाचीही किंमत कमी करू नका, दुखवू नका.